आम्ही राहून जाईन बाबा, राहून जाना आता 10-15 दिवस तर आहे आता रक्षाबंधन ले दादा न, रक्षाबंधन झाली का? राहून जाना आता, एवढे दिवस राहिलेस तर. नाही बाई शांती, आता नाही राहत ना बाई, तिकडे तरी पाहा लागत ना बाई आता. हा तो शांतुल्या काय करते काय नाही काही माहित, वावर पाहिजे का नाही पाहत, मी सांगून आलो होतो बाबा पाहिजे म्हणलं, फेर फटका मारत राहायचो म्हणलं वावरात, आता काय माहित तो पाहिजे का नाही पाहत, साधे वरान डुकडं दसते वावरामधी ढोलो वस्त्र पाहा लागत ना बाई, तिकडे तुला घरी बसूनच भाकरी खाणं होईन काय? पाहिजे बाबा पाहिजे तो, तुम्हाला नाही विश्वास बसत ना तर फोन करू काय? मी फोन करतो आणि त्याला विचारतो, दटावतो मी वावर पाय म्हणतो चांगल्यानं, मग तर राहान ना. नाही नाही काही फोन बिन नको करू तू, आज जातो आम्ही, जाऊ दे आम्हाला, तुला घरी राहण्यात काही फायदा नाही, तिकडचं आमचं वावर वाया जाते बाई. हा एवढं पेरलं मी, एवढं महागाचं, एवढा पैसा लावला, आता मग ते आता वाया जाऊ देऊ का ते, तूच सांग आता. नाही वाया तर नाही जाऊ द्यायचंय म्हणा. मग एवढं समजते बाई शांत तुल्या, मग कशी राय 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 करून राहिली बाई? नाही मी म्हणलं बाबा आता 10-12 दिवसच आहे आता रक्षाबंधन ले, राहून जा म्हटलं. राहिलो ना आता मी 5-6 दिवस झाले आलो होतो, मी राहिलो ना 4-5 दिवस राहिलो का नाही, आणि तू यायचं 6 महिन्यापासून तू आसपास आहे हाय का नाही? हो ते आहे म्हणा, राहिली आई तू, मी राहिले. मग बाई आता आम्हाला जाणे लागून का आमच्या गावाले? हो हो बाई शांते, जाऊ दे बापा आम्हाला, आता नको वाढू, मी मग गेली ना वापस आली बापा, साऱ्या भीती कुती खराब होऊन गेल्या, इकून जाऊन मला सारवा लागन, झाडा लागन, सारी साफसूफ करा लागन बाई, आता तू आज घरी राहीन तर मग तिकडे माय घर पडन ना बाई, हा भीतीवर पाणी गडन तर ते भीती नाही खसणार काय, हा ते तर तालतूल लावा लागन कधी मुले. बाबा आई चालले का तुम्ही? हो बाई कांता जातो म्हणतो बा. आई तू राहून जा ना, बाबा जाऊ दे तू राहून जा ना, हा माय कसं होईन आता 1-1.5 महिना बाकी आहे ना, काही सांगता येत नाही, काही खरं नाही आहे कधी बी काही बी होऊ शकते, तर तू राह ना आता. हाय ना तर शांती, हाय ना तर, हा शांता बाई आहे ना तू वाली, काही झालं तर पटकन तिच्या घरी येजो, नाही तर बुवाले पाठवजो, इच्छा इथं तर हाय. आई शांताबाई 1-2 दिवस करून देईन, आणि मग बाकी मग ते तिच्या घरचं करण का माझ्या घरचं करण ते? मग येतोच मी, तुला दवाखान्यात नेलं का बस, त्याच दिवशी दवाखान्यात मी येऊन जातो, आणि मग दवाखान्यातून मग मी कायला जातो मग तिकडे गावाले, मग तू या संग इकडेच, मग राहिली मग 5-6 महिने. हो बाई कांता मग राहीन, तू येईन राहीन मग 5-6 महिने राहीन, मग मग काही टेन्शन नाही, पण आता आता जाऊ दे, तिकडे भीती कुती सारे खराब झाले आहे ना, हा सर पाणी गडून राहिलो, आता रक्षाबंधन येईन तर भीती कुती सारवा नाही लागन काय, साफसफाई नाही करावं लागन का, येऊ दे तू यायले, मग लागन तर पाठवून दे, मीच पाठवून देईन, मी येतो ना मग, आणि मग मी बी राहतो चांगला 8 दिवस मी बी राहीन, आणि मग मी चालला जाईन, मग राहीन तू येई 6-8 महिने राहीन मग तुझ्या जवळ. ठीक आहे मग आई, आजच चालले का तुम्ही? मग हो आज नाही तर काय, तर आता हा आता 8 दिवसानंतर रक्षाबंधन आहे, साफसफाई कराले हे ते कराले टाइम नाही लागन का मुले, हा पुरं घर खराब झालं असं ना, ते भांडे कुंडे सगळं घास घूस वाकरी बोंदरा धोय धा, हा तो जातो बाई आजच जातो, आता निघालोच आम्ही आता. गौरी आण बाई बॅग आण, आमची इथे भरून ठेवली का नाही, म्या ते बॅग घेऊन ये बाई, जा आण. हो हो आजी आणतो. अरे बा मामाजी मामीजी चालले काय बा तुम्ही? राहा ना राहा ना आता 10 दिवस, आता रक्षाबंधन होत जा ना मग जा. नाही बुवा नाही आता नाही थांबत, तिकडचं वावर शेत आहे ना बुवा, ते पाहा लागन, या तुम्ही रक्षाबंधन ले, या तुम्ही रक्षाबंधन ले, शांतीले घेऊन गौरी गोल्याले आपल्या आराध्याले घेऊन या तुम्ही रक्षाबंधन ले. हा ना बाबा येईन ना आम्ही रक्षाबंधन ले, येईन ना आम्ही सारेच जण येऊ आम्ही रक्षाबंधन ले. आता राहिले असते 10 दिवस तर इच्छित बनवली असती मस्त रक्षाबंधन सगळे मिळून, या ना बुवा मग तुम्ही रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी येऊन जा तिथं सगळे, मग तिथंच बनवू आपण रक्षाबंधन सगळे मिळून. पाहू आता समोर येवाले भेटते नाही भेटत, पाणी पाऊस कसा राहते काय राहते, चला ना मग सोडून देतो बस स्टॉप पर्यंत, सोडून देतो मग बसून देतो गाडीत, कोणत्या गाडीत जाता तो? आपल्या लाल एसटीत जातो बाबू, दोघांची अर्धी तिकीट आहे तर एका तिकीट मध्ये दोघही जण चाललो जातो आम्ही. हो हो अर्धी तिकीट असा आता तुमची, बरं चला मग पटकन, आता येतो तो सण एक टाईम, आता 3 वाजताचा टाईम येतो तो सण, आता चला मग पटकन, तो टाईम चुकला का मग एकदम 5 वाजताचा आहे, मग अजून तिकडे रात होईन तुम्हाला, चला मग पटकन आता बस स्टँडवर. अरे आजी बाबाजी चालले का तुम्ही? हो रे गोल्या एकाने या तुम्ही, एक येता, चालले काय हो जातो बापा, आता राहिलो ना आता 6 महिने राहिली ना मी त्या पोरीसाठी, आता जातो बापा आता माझ्या गावाले. चला ना मग मी सोडून देतो ना गाडीवर, पटकन सोडून देतो ना घरी येऊन जातो. नाही नाही गोल्या काहीले गाडीवर सोडून देतो, आता आहे ना 3 वाजताचा टाइम आहे ना, आता आता वाजले ओडीज, आता आम्ही बस स्टँडवर पोहोचलो का 3 वाजताची एसटी येतेच, जातो आम्ही एसटी ना, तू काही तकलीफ घेऊ नको, अजून तिकडून आले तुला अंधार होईल, आता पहिलेच ओडीज वाजले ना, आता जाऊ काही आणि मग तिथं बससीन करशील, मग ती कुणी आले तुले होईल अंधार, त्याच्यापेक्षा तू नको सोडून देऊ, आम्ही जातो एसटी मध्ये. काय बाबाजी एसटीची वाट पाहत बसता काय, 3 वाजता येते का नाही येत काही खरं नाही राहत एसटीचं, देतो ना मी सोडून गाडीवर, आपली घरची गाडी आहे ना मग काय तुम्ही टेन्शन घेता, देतो मी सोडून आणि बात तर येतो मी घरी, अंधार व्हायच्या पहिले मी घरी येतो, चला चला. हो तिची बहीण.
एक तिकीट तरी वाचून जाईन गाडीवर जाईन तर चाल बाजी. बर बर चाल मग दे सोडून. अरु अरु चालली आता आजी. हा आजी चालली आता आजीच्या गावले. हा आणि तू हिंडत नको जात जो अशी टोंगड्या टोंगड्या हिंडत नको जात जो है ना. चाल रे बागोल्या मग नेऊन देतो म्हणत तो. हो नेऊन देतो ना आजी चला ना. म्हणही नाही लागून राहिलं ओ गौरी. आई बाबा गेले तो 6 महिने राहिली आई भल्ली आठवण येऊन राहिली आईची. हो नाही सुनसान लागून राहिलं घरामध्ये. आजी काही ना काही बोलतच राहे. एक तर माझ्या बोले नाही तर आराध्या संग बोलतच राहे नाही तर काही ना काही करतच राहे. आज तर आई आजी गेली तेव्हापासून तर सुनसान वाटून राहिलं घरामध्ये. आणि अजून गोल्याजी नाही ह्यात ते गेले. बोल्या तर येऊन जाईन मुनी. हो अजून आला नाही काय केला फोन गिन केला तू ना. 6 वाजले ना येतो का नाही येत का राहते तो फोन करून पाहिन जराशी. आतापर्यंत तर येऊन गेले असते आई. आजीनं जबरदस्ती राहिले लावलं असन त्याले तर राहिले असन. नाही बाई गौरी गोल्याले आपल्या घरच्या शिवाय कुठं गमत नाही. ते आजीचंही घर काहून नाही राहा तो राहतच नाही. करणं फोन तर करून पाय काय म्हणते तर निघाला का काय तर. माझा फोन तर तिकडे आहे आई. करा ना तुम्हीच करा ना फोन. बर आराध्या आराध्या झोपली काय. हो ते झोपली. आजी गेली तेव्हापासून जागीची जागीच होती. आता झोपली 15 मिनिट झाले तर झोपू दे चांगली झोप जाईन तर चांगली खेळ नाही तर चिडचिड करते मग झोप नाही गेली म्हणजे. हा रे गोल्या येतो का नाही येत रे. येतो नाही येतो ना तुला तर माहित आहे मी कुठं राहत नाही. येतो आता निघूनच राहिलो मी. आता आता निघून राहिला काय रे 6 वाजता. अरे अंधार होईन नाही आवाले. आता आज काही येऊ नको तू. राह आता रातभर ये जो उद्या सकाळी उठून. येतो मी येतो. एक का घंट्यात तर पोहोचतो. उजिडा उजिडा तर येतो मी. अरे या पाण्या पावसाचं कायले तरी निघत रे. आता राह ना आता एक रात्र. आजीचंच घर वय ना काय कोणी परख्याच वय का. उघड आहे ना आई. आता काही पाणी घेणे येत नाही. बात येतो मी. हा तर बाई पोरग जराच ऐकत नाही. हा पाणी घेणे आलं रस्त्यानं. हा नाही आपत येईन काय रे. काऊन तू मॅटपणा करतो रे गोल्या. पहिले आजी म्हणे का नको रे जातो आम्ही तर नेऊन गेल ना. आता अजून रातच्या नाही येतो म्हणतो काय. काही झालं गेलं म्हणजे. हा तवाई गेले तर ऍक्सिडेंट होऊन गेला. आणि आता एवढ्या रातच्या एकटाच आहे ना तू. येऊ घेऊ नको नाही तर दिन लेखाचे चांगले. राय राय एक रात्र राय काही होत नाही. येऊ नको. काही नाही होत नाही काही नाही होत. बातच येतो मी. बात तर निघतो अजून. उजळ उजळच तर आहे ना. आता आता चांदणंच आहे उजळच आहे. येतो मी बातच. ये बाबा करता माताना जसं करतो तसं. हा ठेवतो आई फोन. बर ठेव पाहिजो. बरोबर पाऊ पाऊ ये जो व्यवस्थित. हा जास्त फास्ट काही गाडी चालवजो नको. येणं होईन तर ये नाही तर येऊ बी नको. पाहिजो बरोबर. हा हा ठेवतो मग. हो ठेव. काय म्हणते गोल्याजी येऊन राहिले का. हो आत्ता निघून राहिला म्हणते तो आत्ता. आणि 7 वाज तोरी येतो म्हणते एका घंट्यात. ऐकतच नाही पोरग बाई. पाय येऊ द्या येऊ द्या येते तो. लय जिद्दी आहेत ते कणी त्याची शक्य कणी तेव्हा त्याला समजते. हो ना काहून एवढा जिद्दी झाला तर काय माहित बापा. त्याचा बाप तर नाही हो एवढा जिद्दी. जसं मी म्हणलं तसं ऐकते. हे पोरग ऐकतच नाही बाई. तुमच्यासारखे आहे ते गोल्याजी. बाबा तर ऐकतं तुमचं पण तुम्ही नाही ऐकत ना कधी कधी बाबाचं. तर तुमच्यावर गेले ते गोल्याजी. तर मी काय जिद्दी आहे का गौरी. जिद्दी आहे का मी. मी ऐकत नाही का त्या बाबाचं. ऐकत नाही तसं ऐकता म्हणा. ऐकता तुम्ही ऐकता बाबाचं पण कधी कधी नाही ऐकत ना तुम्ही. तसेच गोल्याजी बाय कधी कधी ऐकते कधी कधी नाही ऐकत. बिलकुल तुमच्यावर गेले ते गोल्याजी. जाऊ दे मायावर तर मायावर. माय पोरग होतं मायावरच जाईन ना. आता तू पोरगी तू यावर जाईन मग. हो आई हो आराध्या मायावरच जाई. मला आतापासूनच तर समजते भल्ली तुरतुरी आहे आई. मी लहानपणी अशीच होती तुरतुरी. अशी कुणी करते कुणी इकडे निघून जाऊ मी बी. तसंच पाहिजे हो गौरी. लहानपणी तुरतुरी होती तू तर आताही तर तुरतुरीच आहे ना. कशी पटपट काम करून घेतो. तुला उरकते बापा बोलले. हा आदत आहे आई मले. मी कणी 8 वर्षाची होती ना तेव्हापासून काम करून राहिली. आई बँकेत चालली जाय कामाले. मी राहू घरी. शाळेतून आली आई येवाची राहे तर मीच मग काम गिम करून घेऊ. आणि सकाळी आई लवकर बी चालली जाय तर मग मी अजून करून घेऊ काम. तर 10 वर्षाची होती तेव्हा तर मला सगळे काम येऊन गेले होते. पोळ्या लाटणं कपडे धुणं सारच करू मी. हो बाई आता तू एकटीच होती ना बाई. आता तुझ्या शिवाय कोण करण. आई कामाला गेली म्हणजे. आणि आता आमच्याच घरी पाहून घे बरं. मी सगळ्यात मोठी होती. कांता लहान होती तर मी केले बा काम. कांतान नाही केले काम ते नाही करे. चाल गौरी मी जातो बरं. आता गावात जरासं बाई आई संग बोलचाल करतो. कामाला कुठं जाते काय जाते पाहतो जरासं. ठीक आहे जा तुम्ही. मी स्वयंपाकाचं पाहतो. हो कर. आराध्या झोपली आहे तर कर. ते उठली म्हणजे नको करजो मग. तिले धरून बसजो. हा मग मी आली म्हणजे मग पाहतो मग मी. होय अरे जाचो ना रे उद्या. आता जाचो ना उद्या. आता हा घरी 6:30 वाजले ना. आता जाशीन तर अंधार पडन ना तुले. अर्ध्या रस्त्यानं अंधार लागन तुले. आणि रस्त्यानं पाणी घेणे आलं तर अजून.
जास्त पाणी घेणे आला तर रस्ता नाही दिसत ना मग पाण्याचा. आता नको जाऊ तू, आता राय बरं, रातभर उद्या सकाळी तुटून चालला जातो लागण तर 6 वाजताच चालला जातो. बातात जातो ना आजी मी, बात अर्ध्या घंट्यात पोहोचतो मी. तिकून येवाले 2 घंटे लागले आपल्याला, आणि अर्ध्या घंट्यात जाशील का आता इकडून? हा उडत जात काय, उडत नेतील का गाडी? हा आजी, तर तिकून येताना तुम्ही दोघं होते ना, तर मी आरामानं गाडी चालवली. आता इकून जाताना फास्ट गाडी चालवून आणि बात पोहोचतो मी घरी मग. हो मग अजून मागच्या सारखा करून घेजो, अजून माग हड्डी पिचली होती आता हड्डी तोडून घेजो. हा काही नाही होत ना आजी, काही नाही होत का, एक वेळा झालं तर हमेशा हमेशा होते का तसं? काही होत नाही, मी बरोबर जातो. मी ऐकत नाही बोलतो नाही, जातोच म्हणतो नाही. पाहिजो मग बाजा, बरोबर जातो मग. हा बरोबर जातो बाबाजी मी, बात पोहोचतो मी अर्ध्या घंट्यात. बर गेल्या गेल्या फोन करतो मग. हा हो हो गेल्या बरोबर घरी पोहोचलो का फोनच करतो तुम्हाला. जाय मा जाय, हा बरोबर जातो. हा ठीक आहे ठीक आहे, बरोबर गाडी चालवतो. हा जास्त जोरा ना काही चालवतो नको, आणि असं वाटलं का नाही तर वापस येऊन जाईल तुम्हाला. हा आवाज काय होय माय बहीण तर या पाहू काय, जाऊन तिकडे जरासा काय होय तो, नाही तर होवायचं मला आडवो इकडे. मागून येऊन राहिला आवाज, वाघासारखाचा आवाज येऊन राहिला म्हणजे वागतो नाही हो इथे बहीण. पाहतो थोडासा उतरून, पाहतो गाडी येऊन खाली उतरून पाहतो थोडासा, पुढून आवाज येऊन राहिला का मागून आवाज येऊन राहिला तो, नाही तर आवाज येवावं इकडे नाही जावा तिकडे. पहिले पाहून घेतो आवाज पुण्या साईडनं येऊन राहिला, मग रॉंग साईडनं पोहतो मी पटकन. आता निघून तर गेलो मी. नाही नाही तिथे बहीण, इकडून नाही येऊन राहिला आवाज, तिकडे पाहतो आता तिकडून तर नाही येत. अभ्या बहीण तो आता वाघ होय तिथे बहीण, आता इकडून पोहतो आता पटकन, इकडून बघून राहिला वाघ, आता इकडून पोहतो पटकन. नाही तर आलं गेला धावला घेऊन त्याचं लक्ष मावर गेलं तर इथंच मग मुंकी फाडून माय रोखतो पेते. आता या वाघ पडते मुले महाग, आजी म्हणे नको जाऊ रे, आई म्हणे नको येऊ रे, तरी मी निघालो. आता काही झालं गेलं म्हणजे मग आता जाते रे बाबा, आता माझी हो जाते रे बाबा, आता अंधारी पडून राहिला कोणी नाही, मी एकटो जाऊ आता, निघलं पाहिजे मुली आता पटकन. अबे चामा बहीण उठला बे, उठला उठला, आता धावते मामांग आता आणा त्याला वाज कोणत्या माणसाचं लवकर वाचायचं. आता पळतो रे बाबा इथून पळायला बरं माय, आता मापर्यंत पोहोचला नाही पाहिजे तेव्हा, आता 100 च्या स्पीडनं मला गाडी चालवा लागेल आता.